राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पगारवाढीची घोषणा केली होती. कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ स्वीकारली नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि 20,000 रुपये वेतनावर कंत्राटी पद्धतीने काम करावं असा आदेश मंत्र्यांनी दिल्यानं कर्मचाऱ्यांच्या मनात चीड निर्माण झाली होती. त्यामुळे सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून वेतनवाढीसाठी एल्गार पुकारलाय. कर्मचाऱ्यांना 32% ते 48% वेतनवाढीचा दावा केला, परंतु 17-25% पर्यंतच वाढ होत असल्यानं कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला असून सर्व प्रवाशांचे हाल होत आहेत. परंतु कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचे हाल होत असल्या कारणानं माफी देखील मागितली आहे.